अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनवणे। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पळसखेडा येथील भगवान राजपूत या शेतकऱ्याने आपल्या शेतात 4 एकरमध्ये UPL कंपनीचे दोस्त सुपर तणनाशक फवारणी केली होती, यामुळे या शेतात लावलेल्या मका या पिकाची वाढ खुंटली आहे। UPL कंपनीचे मार्केटिंग अधिकारी यांनी राजपूत यांच्या शेतात तण येणार नाही असे सांगत प्रात्यक्षिक म्हणून फवारणी करून दाखवली होती, परंतु केलेल्या फवारणीनंतर या शेतात पिकाची वाढ खुंटल्याने आणि दुबार पेरणी करून देखील पीक उगवेल याची शाश्वती नसल्याने या शेतकऱ्याला आपले शेत या वर्षी तरी पडीत राहू द्यावे लागणार असून त्याचे अतोनात असे नुकसान झाले आहे। म्हणून भगवान राजपूत यांनी UPL या कंपनीकडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे। दिनांक 19/6 रोजी UPL कंपनीचं ट्रॅक्टर येथे आलेलं होतं। आम्ही ॲग्रो जंक्शनवरून नेरीहून औषधी विकत आणली आणि त्यांच्या ट्रॅक्टरने फवारणी केली। त्या फवारणीमुळे जे काही भाग सुटलेला आहे तो चांगल्या स्थितीत आहे आणि जो फवारणी केलेला भाग आहे तो संपूर्ण वाळत चालला आहे। आणि UPL कंपनीचे अधिकारी ते पाणी घेऊन दिले ते सांगतात की या संबंधित कृषी विभागाने याची चौकशी करावी अशी विनंती आहे। आणि सरकारने आम्ही दुष्काळी परिस्थितीतील कोरडवाहू शेतकरी आहोत, आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत मिळालेली नाही, तरी या संदर्भात आमच्या नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती आहे। UPL कंपनीवाल्यांच्या मालकाशी बोलले आहे का? मालकाशी काही बोलणे झालेले नाही आमचे। ते गणेश केशव डोईफोडे म्हणून त्यांचे रिटायर्ड मॅनेजर आहेत, ते इथे येऊन गेले, त्यांनी पाहणी केली, त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला बियाण्याचा खर्च देऊ, औषधी देऊ फवारणीसाठी, परंतु माझे हे 4 एकर क्षेत्र असून माझ्या पत्नीच्या नावे त्यापैकी 1 एकर कापूस लावलेला आहे आणि 4 एकर मका आहे। त्या मक्याचं जवळजवळ माझं 2.5 लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे, तरी कंपनीने ही नुकसान भरपाई मिळायला पाहिजे म्हणून शासनाने त्याच बाबतीत सहकार्य करायला पाहिजे। अजून या शेताची पाहणी करण्यासाठी कोण आले होते? इथे तलाठी पोलीस पाटील आणि कृषी सहाय्यक सरपंच
हे येऊन पंचनामा केलेला आहे आणि तशी तहसीलमध्ये त्याचा रिपोर्ट दिलेला आहे पंचायत समितीमध्ये आणि कृषी विभागात सुद्धा अर्ज करून विनंती केलेली आहे की तुमचे अधिकारी लवकरात लवकर पाठवून आमच्या झालेल्या नुकसानीचे सर्वे करून योग्य ती कारवाई करण्यासाठी कंपनीला त्यांनी सांगितले पाहिजे अशी आम्ही विनंती करतो आहे. तर दुबार पेनी सरकारचे काहीच येणार नाही मॅडम. आता जर पीक वाया गेलं 4 महिन्याला तारीख पुढच्या वेळेस आम्ही लागल्यावर खर्च बैल जोडी आज 2000 रुपये रोजाने माणसे आता तुम्ही करत आहे समोर ते रोजाने माणसे थोडी भाड्याने ही मटेरियल सगळं टाकलं 2 वेळा मटेरियल टाकलेलं आहे याला खर्च बघू झालं ट्रॅक्टर नागटी व खटी निंडीपासून याला पैसा खर्च केलेला आहे. लास असताना जरी नुकसान काय करायचं शेतकऱ्यांनी आत्महत्या करणार काय करणार वरतून कर्जमाफीने नुसते थापा मारतात 1 रुपयाची कर्जमाफी दिली नाही त्यांनी परत हा हे संकट उभं राहिलं पुढे करायचं कसं आता बियाण्याला पैसे नाही दुपाराचा पाऊस येत नाही 15 दिवस पाऊस नाही जे पीक आहे ते वाळत आहेत नाही तर त्यामध्ये पेरण्याचा दुपार पेरण्याचा काहीच चान्स राहिलेला नाही आता कोणतंही पीक येऊ शकत नाही याच्यामध्ये आता आतापर्यंत किती खर्च लागला तुम्हाला आतापर्यंत याला कमीत कमी 1 लाख रुपये खर्च येऊन गेला आहे हे मशागत इतर फवारणी वगैरे तर वेगळं खर्च आहे जवळ 2-1 लाख रुपये खर्च येऊन गेला आहे ना असं जर नाही झालं तर आम्ही कृषी विभाग त्यांच्या समोर हा डबा घेऊन जाऊ आणि त्यांच्या समोर आम्ही आत्महत्या करणार आहोत. भगवान राजपूत यांनी 4 एकर क्षेत्रामध्ये मका हा लावलेला आहे परंतु या फवारणी केल्यामुळे या मक्याची उगमशक्ती ही झालेलीच नाही. ज्या मक्याची पिकाची उगमशक्ती झालेली आहे ती त्या मक्याची या ठिकाणी वाढ खुंटलेली आहेत. आपण या ठिकाणी बघू शकत आहोत की जो मका त्यांनी लावलेला आहे तो या ठिकाणी आलेला आहे परंतु त्यांची वाढ खुंटलेली आहे आणि ते पावसामुळे उन्हामुळे त्यांची वाढ ही खुंटली. या ठिकाणी मिराची पळसखेडा या गावची तलाठी तसेच तहसील कार्यालय त्यांनी निवेदन दिलेलं आहे पंचायत समिती या ठिकाणी सुद्धा त्यांनी निवेदन दिलेलं आहे. या ठिकाणी तलाठी या शेताचा पंचनामा करून दिले गेलेले आहेत परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाही असे भगवान राजपूत यांचे म्हणणे आहे. कॅमेरामन शेख सुपियांसह मी पूजा बोसे JBN महाराष्ट्र न्यूज पळसखेडा. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.